आज या भट्टीच्या सणापासून खऱ्या अर्थाने मढी यात्रेला सुरुवात होते आणि देशातील पहिला होळीचा सण एकाच गावात साजरा होणारा हा मढीमध्ये होतो. पुढील येणारी होळीचा सण मढी तर काही करत नाही. त्यावेळेस आमच्या देवाला तेल लागलेलं असतं. 14 मार्च गुरुवारी देवाला तेल लागणार आहे. तिथून पुढले आम्ही सण सोयरी शेतीची कामे हे सर्व बंद करतो आणि त्या होळीत आम्ही काही सहभागी होत नाही. ह्या होळीला मढीकर सर्व पाहुण्या रावळ्याला आमंत्रण देऊन जेवणाचं आमंत्रण देऊन जेवायला बोलावतात आणि पुढच्या होळीच्या दिवशी सर्व पाहुणे मढीकरांना त्यांच्या घरी जेवायला बोलावतात अशी परंपरा आहे. आजपासून यात्रेला सुरुवात होऊन रंगपंचमीला मुख्य यात्रा असते आणि पाडव्याच्या आदल्या दिवशी यात्रेचा कावडीच्या गंगा स्नानाने नाथांना स्नान घालून यात्रेची सांगता होते आणि पाडव्याचा दिवस हा यात्रेचा शेवट दिवस असतो. या पहिली आख्यायिका अशी आहे की होळीच्या सणाला सुरुवात झाली की तेथे चुना भाजून तो गडाला दिला जायचा आणि होळीचा सण न करता नाथांचा तेल लागायच्या आधी आपण हा भट्टीचा सण साजरा करून एक होळी हा सण मानला जातो. ह्या गोवऱ्या ज्या आहेत ते प्रत्येक कुटुंबातून ह्या गोवऱ्या तयार केल्या जातात. त्या आधीपासून ते मढीकर त्या तयारीत असतात आणि आज सर्व गोवऱ्या मढीकर प्रत्येक कुटुंबातले लोक इथे आणून दाखल करतात आणि रचण्याचा मान ठराविक समाजाचा आहे, वाजण्याचा मान ठराविक समाजाचा आहे, वाहण्याचा मान ठराविक समाजाचा आहे, पूजेचा मान इथे ठराविक समाजाचा आहे. सर्व समाजाला या होळीला मान दिला जातो.